नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ह्या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या सेकंड आणि फोर्थ सेमेस्टरला जो सायन्स टीचिंग मेथड विज्ञान अध्यापन पद्धती नावाचा पेपर आहे त्या पेपरमधील काही एम सी क्यूज आज आपण सिरीज सहामध्ये पाहणार आहोत मी प्राध्यापक एम आर जोशी एम ए एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया सायन्स टीचिंग मेथड विज्ञान अध्यापन पद्धती या विषयाचे काही प्रश्न पहिला प्रश्न भारतात वीजयुक्त व तटस्थ तारांमधील विभांतर हे किती होल्ट असते अ एकशे ऐंशी ब दोनशे क दोनशे वीस ड दोनशे पन्नास तर ह्या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे क दोनशे वीस भारतात वीजयुक्त व तटस्थ तारांमधील विभ्वांतर हे दोनशे वीस होल्ट इतके असते त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विद्युत रोधाचे एकक कोणते अ एम्पियर ब व्होल्ट क ओहम ड अर्ग तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे क ओहम विद्युत रोधाचे एकक आहे ओहम तिसरा प्रश्न प्रकाशाचे गुणधर्म शिकवितांना कोणत्या विषयातील संकल्पनांचा उपयोग शिक्षकाला होतो अ भूमिती ब भूगोल क इतिहास ड चित्रकला तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे अ भूमिती प्रकाशाचे गुणधर्म शिकवितांना विज्ञान शिक्षकाला भूमिती ह्या विषयातील संकल्पनांचा उपयोग होतो चौथा प्रश्न खालीलपैकी पाठ्यक्रमाबाबत कोणते विधान चुकीचे आहे अ पाठ्यक्रम हा मर्यादित असतो ब पाठ्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने तयार केलेला असतो क पाठ्यक्रम हा संबंधित विषयाशी निगडीत असतो ड पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचा एक भाग असतो तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे ब पाठ्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने तयार केलेला असतो हे विधान चुकीचे अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने तयार केलेला असतो म्हणून हे विधान चुकलेलं आहे बाकीचे पाठ्यक्रम हा मर्यादित असतो पाठ्यक्रम हा संबंधित विषयाशी निगडीत असतो पाठ्यक्रम हा अभ्यासाचा एक भाग असतो ही सगळी विधानं बरोबर आहेत म्हणून ब विधान त्या ठिकाणी या निवडलेला आहे त्याच्यानंतर पाचवा प्रश्न एक अश्वशक्ती हॉर्स पॉवर बरोबर किती वॅट अ आठशे चौसष्ट ब सातशे शेहेचाळीस क सहाशे अठ्ठावीस ड एक हजार तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे सातशे शेहेचाळीस ब एक अश्वशक्ती हॉर्स पॉवर बरोबर सातशे शेहेचाळीस वॅट म्हणून पर्याय क्रमांक ब सहावा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व सहकार्य सहिष्णुता व सांघिक भावना विकसित करण्यासाठी विज्ञान अध्यापनाची खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती उपयुक्त ठरेल अ दिग्दर्शन पद्धती ब प्रयोगशाळे पद्धती क प्रकल्प पद्धती ड उद्गामी पद्धती तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे क प्रकल्प पद्धती विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व सहकार्य सहिष्णुता व सांघिक भावना विकसित करण्यासाठी विज्ञान अध्यापनाची प्रकल्प पद्धती उपयुक्त ठरेल सातवा प्रश्न विज्ञान पाठ्यपुस्तकातील उदाहरणे व चित्रे ही कशी असावीत अ विद्यार्थ्यांच्या परिचयातील ब आशयाला अनुसरून क विद्यार्थ्यांना आकलन होतील अशी ड वरील सर्व तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड वरील सर्व विज्ञान पाठ्यपुस्तकातील उदाहरणं आणि चित्र ही विद्यार्थ्यांच्या परिचयातील आशयाला अनुसरून व विद्यार्थ्यांना आकलन होतील अशी असली पाहिजेत म्हणून ड वरील सर्व हा पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे खालीलपैकी संकल्पनेचा घटक कोणता नाही अ नाव ब निकषात्मक क अवबोध ड व्याख्या तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क अवबोध संकल्पनेचा खालीलपैकी अवबोध हा घटक नाही नाव निकषात्मक गुणधर्म व्याख्या त्याच्यानंतर होकारात्मक नकारात्मक जी उदाहरणं असतात आवश्यक तो तोसुद्धा याचा ग घटक आहे पण अवबोध हा त्या ठिकाणी घटक नाही त्याच्यानंतर नववा प्रश्न घरगुती कामासाठी वापरली जाणारी वीज ही डायडॅश ह्या एककात मोजली जाते अ किलोवॅट पर अवर किलोवॅट अवर ब किलोवॅट अवर क एम्पियर ड व्होल्ट तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब किलोवॅट अवर घरगुती कामासाठी वापरली जाणारी वीज ही किलोवॅट अवर किंवा युनिट ह्या एककात मोजली जाते त्याच्यानंतर दहावा प्रश्न खालीलपैकी स्वयंशोधन पद्धतीचा दोष कोणता अ विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे नियंत्रण असते ब फक्त हुशार मुलांसाठीच उपयुक्त क विद्यार्थ्यांची क्रियाशीलता कमी ड या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित होत नाही तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब फक्त हुशार मुलांसाठीच उपयुक्त हा स्वयंशोधन पद्धतीचा दोष आहे बाकीचे मुलं जी आहेत ती कामचुकारपणा करतात त्याच्यामुळे ही पद्धत त्या ठिकाणी हुशार मुलांसाठीच उपयुक्त आहे विद्यार्थ्यांवर शिक्षकाचे नियंत्रण असते हा दोष नाही आहे विद्यार्थ्यांची क्रियाशीलता कमी असते हेही नाही आहे या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित होत नाही हा सुद्धा दोष नाही आहे म्हणून ब पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे तर अशा प्रकारे आज आपण सायन्स टीचिंग मेथड विज्ञान अध्यापन पद्धती ह्या विषयातील काही एम सी क्यूज पाहिले धन्यवाद थँक यू बेस्ट विशेष